सो हे गाइज वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल सुष्मिता यूट्यूब चैनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर सकाळचे वाजले 6:15 आणि 6:16 डॉट मी सगळी पूर्ण रेडी झालेली आहे। तर म्हटलं आता मी खराडीत आहे, इकडे माहेरी आहे माझ्या। तर मग आता सकाळी, आज आहे ट्यूजडे, तर ट्यूजडेला मला ऑफिसला जावं लागतं। तर त्याच्यामुळं मी लवकर उठले, पण नेहमी ऑफिसला जाताना लवकर उठायची सवय, कारण 6:00 सुटते आणि पटापट स्वयंपाकाला लागते 6:30 साडे 6:30 उठून। आज काहीच नाही, आज फक्त आवरायचं होतं, आवरले आणि मस्त निवांत बसले, इतकं छान वाटतंय। आणि आयता डबा रेडी आहे मम्मीचा, मम्मीने छान डबा केलेला आहे, मस्त वांग्याची भाजी केलेली आहे। मी तुम्हाला डबा देखील दाखवलंच, कारण इतकी सुंदर भाजी, वासच इतका छान येत होता, तर भाजी तर किती छान लागत असेल। आणि थोडं वाईट पण वाटतंय की आता इथून घरी जायचं आहे, म्हणजे माहेरी सोडून जायचं आहे तिकडे, कारण एक असं वाटत होतं 4-5 दिवसासाठी यायचं होतं, पण थोडंसं घरातली कामं असल्यामुळे, जसं तुम्ही पाहिलंच पूर्ण क्लिनिंग राहिलं होतं आणि सॅटरडे संडे सुट्टी होती, त्यामुळं काही कामं बाकी असल्यामुळे मला काही जमलंच नाही। आणि त्याच्यात काल सुट्टी पण नव्हती, काल ऑफिससुद्धा होतं, त्यामुळे तरी देखील मी काल आले इकडे, पण छान दिवस पण गेला माझा। आणि असं वाटत होतं चांगला आठवडाभर राहावं, पण माझं ऑफिस असल्यामुळे मला इथून तिकडे ट्रॅव्हल करणं पण इतकं इझी नाही आहे, ते पण 3 दिवस सलग, त्यामुळं पण राहू शकत नाही, नाही तर मी इथूनसुद्धा ट्रॅव्हल केलं असतं। पण ठीक आहे, आता चाललो आहे आम्ही दोघंजणंसुद्धा परत आमच्या घरी। आणि आता त्या तर आवरत आहेत त्यांचं आवरलं की मी तुम्हाला दाखवतेच, मस्त नाश्ता करतो आम्ही आता सकाळ आता काही एवढा नाश्ता जाणार नाही आहे। आणि हो, पुन्हा एकदा आठवण करून देते, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि नोटिफिकेशन आलं, नोटिफिकेशन कसं, म्हणजे मी जर ब्लॉग पोस्ट केला तर पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल की माझा ब्लॉग पोस्ट झालेला आहे, त्यामुळे सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा। आणि लाईक करायला विसरू नका, कमेंट करत जायचा, आणि आज सांगा मी कशी दिसते कमेंट करून। आणि तुम्हाला लवकरच मी नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन येत आहे, त्यामुळे स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड फॉर दॅट, आणि असंच प्रेम देत राहा, असंच सपोर्ट करत राहा। वांग्याची भाजी दिलेली आहे आणि चपाती या डब्यामध्ये, आणि मस्त असं सॅलड आणि मिठाई मम्मीने दिलेलं आहे, पाहूनच भूक लागली। आपल्या मम्मीने स्वीट्स म्हणजे लाडू पण बनवलेत माझ्यासाठी, अशा प्रकारे मी चाललेली आहे। आमचा चहा पण रेडी आहे आणि हे आमचे पण रेडी आहेत, आणि आमचा ओम सकाळ ओम, त्याला किती वेळा सांगितलं माझा मोबाईल घेऊ नको, तरी मोबाईल घेऊन बसलाय, गपचूप मोबाईल घेऊन बसतोय, मोबाईल ठेवून दे पटकन। मजा आहे तुमची, तिकडं आमची आजी खूप काम करते, मी छान दिसते ना सर्वात जास्त, किती नशीबवान आहात तुम्ही, माझ्यासारखी बायको तुम्हाला मिळाली, अशी बायको शोधून सापडली असती का, अजिबात शोधली नसती मी, अहो पण माझ्यासारखी एवढी भारी बायको भेटली, काय म्हणणं आहे तुमचं, नशीब कुठ का, म्हणजे नशीब चांगलं असं म्हणायचं वेगळं ऐकू आलं का, नशीब फुटका ऐकू आलं मला, हो कानाचं ऑपरेशन करावं लागत, करा फॉल्ट पीस दिलं होतं वाटतं, घ्या घ्या चहा पिऊन घ्या, एन्जॉय, आता थोडे काही 10-15 मिनिटं राहिले सासरी आणि माझ्या माहेरी, बाय बाय ओम, बाय बाय, आता आम्ही ओमला सोडूनच जाणार आहे त्याच्या स्कूलला, ओम स्माईल तरी दे सगळ्यांना, हिचा नाश्ता चालू आहे, लाजली पोरी, नको लाजू, पिंक पिंक घातले आहे सगळं,
चलो हम चलते हैं, बाय बाय, मिलेंगे जल्दी रक्षाबंधन को, दुआ नहीं मी जेवढं काम सांगते तेवढी काम करत जा थोडी, ठीक आहे, बाय बाय. जरा उशीरच झाला आज, ते उशीरा निघालं की ट्रॅफिक लागतंच ॲज युजल, त्यामुळं खरडीतमधून इकडं पार यायला ना ऑफिसला खूप हेट्टेक होऊन जातं, त्यामुळे ते बरं आहे की मी इथं जवळच फ्लॅट घेतला, त्याच्यामुळे मला म्हणजे डेली यायला मग मला एक 5-10 मिनिटंच लागतं, त्यामुळे काही वाटत नाही. मग तिकडून इकडे यायचं म्हटलं ना हमकाच 2 तास ट्रॅव्हलिंगमध्ये जातात, आणि संध्याकाळचं तर सांगायलाच नको, पूर्ण 3-4 तास लागतात कधी कधी, असं वाटतं आपण खूप मोठा प्रवास करतो आहे. हे मेट्रोचं काम चालत असल्यामुळे हे सगळं होत आहे. चला आता दिवसभर काम काम आहे आज खूपच जास्त, ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. अशा प्रकारे माझं मस्तपैकी व्हेज चीज ग्रिल सँडविच आलेलं आहे. ब्लॉग मध्ये आमचा डेली ब्लॉग, मग लोकांना कळेल नको का माझी बेस्ट फ्रेंड भेटली आहे म्हणून. तीच ती मुलगी जी मला भेटत नाही, नाही नकार आता तेव्हा नव्हतं ना केलं, एकच कंपनीत एकाच कॉलेज मध्ये, फर्स्ट कंपनी पण सेम आणि सेकंड कंपनी पण सेम, सगळं सेम सेम सेम, आता तिसरी कंपनी बघायची. चालू जेवण करूयात. तर अशा प्रकारे ऑफिसमधनं सुटली आहे, साधारण वाजलेत आत्ता 7:15. आज लिटरली मी खूप लेट निघाली आहे, अजून मी त्यांची वाट बघते, ते अजून आलेले नाही आहेत मला घ्यायला, त्यांनी फोन केला नाही बहुतेक, त्यांनाही आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, दिवसभर इतकं काम होतं की लिटरली, आणि इतकं फ्रस्ट्रेट झाली आज मी, कारण तुम्हाला ब्लॉग दिसत होतं सकाळपासूनचं इतकं सारा व्हिडिओ नसेलच, परंतु ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये पोहोचले सकाळी म्हणजे 9:00 पोहोचले मी, आणि तेव्हापासून मी ऑफिसमध्ये जशी काम करते फक्त जेवणासाठी वगैरे उठले असेल आणि नाश्त्यासाठी, आणि ते पण इतकं घाईघाईमध्ये केलं कारण माझं एक काम होतं ते कामच सक्सेस होत नव्हतं, आणि मला एखादं काम जर पूर्ण नाही ना झालं तर मग मला मी बाकी काहीच करत नाही असं होतं. मग मस्त काम वगैरे झालं आणि आत्ता काम उरकलं पण नाही माझं काम म्हणा, थोडंसं बाकी ते आता म्हटलं उद्याच करावं, त्यांचा कॉल आला की मी निघतो आहे तू आवरून ठेव, आणि आता 7:15 लिटरली मी 9:30 वरती ड्युटी. आणि आजचा ब्लॉग पण खूप म्हणजे खूप जास्त उशिरा झाला, कारण सकाळी 10:12-1 तरी अपलोड होतो, पण आजचा ब्लॉग म्हणजे कालचा जो डेली ब्लॉग होता तो आज लिटरली इतका उशिरा पोस्ट होते, मला इतकं वाईट वाटते कारण आज ऑफिसमध्ये तर ऑफिसमध्ये नेटवर्क इश्यू होता आणि प्लस मोबाईलला पण खूप नेटवर्क इश्यू होता, मला असं वाटायचं की बॅलन्स संपला की काय म्हणून मी टाकायचे, परत बॅलन्स टाकला पण तरी देखील अपलोड झाला नाही, बहुतेक आज नेटवर्कचाच काहीतरी इश्यू असावा, त्यामुळे ब्लॉग काय अपलोडच झाला नाही आणि मला कसलेच मेसेज काहीच बघता आलं नाही दिवसभर, म्हणजे दिवस असा गेला माझा की विदाऊट फोन म्हणजे मोबाईलमध्ये काहीच मी बघितलं नाही आज, आणि खरंच मोबाईल नसलं की कसं होतं हे आज मला रिअलाईज झालेलं आहे, कारण आपण इतक्या ॲडिक्टेड असतो मोबाईलला घेऊन, मोबाईलशिवाय आपलं पानं हलत नाही, पण आज अजिबातच मोबाईल बघितला नाही मी दिवसभर, आणि तसं पण मी बिझी होते त्याच्यामुळे मला काही इतकं वाटलंच नाही, माझं ऑफिसचंच काम इतकं होतं की ते उरकत नव्हतं मला, त्याच्यामुळं गेलं. आज सगळ्यांना सॉरी, आज ब्लॉग खूप, आणि तुम्ही सगळ्यांनी इतकं छान कमेंट केलं होतं की 9:00 अपलोड कर बरं का, आणि आज मी ठरवलं होतं की 9:00 बरोबर अपलोड करायचं बरं का, आणि नेटवर्क इश्यू इतकं चालू होता की बापरे सांगायलाच नको, असं वाटत होतं आज काय रात्रीचे 9:00 अपलोड होत आहे आणि तसंच होणार आहे असं मला वाटतं आहे, कारण दिवसभर काही ब्लॉग अपलोडच झाला नाही आणि ऑफिसमध्ये पण खूप नेटवर्क इश्यू होता, तर इट्स ओके. ठीक आहे, ब्लॉग कालचा दिवस खूप छान गेला आणि आजचा दिवस एकदम विरुद्ध गेला आहे, खूप हेक्टिक गेला आहे, खूप फ्रस्ट्रेटेड झाले होते मी खूप जास्त, मला म्हणजे ते शब्द पण निघत नाही, मला बोबडी होती माझी, पण
ठीक आहे जाऊ दे, आता जो थोडासा दिवस राहिला तो आनंदाने सेलिब्रेट करूया. आता भूक खूप लागली, इतकी भूक लागली ना की असं वाटते मी कधी जाऊन खाते. मला स्वयंपाकाचंही माहिती नाही मी स्वयंपाक करेल की नाही, कारण मला खूप जास्त भूक लागली आणि सकाळपासून मला डोकं इतकं दुखत आहे, कारण कंटिन्यू मी लॅपटॉप बघते आणि शिवाय मी लवकर उठले आणि थोडंसं खाण्यामध्ये थोडंसं टायमिंग चेंज झालं, त्याच्यामुळं खूप त्रास होते थोडासा. पण जाऊ दे, तुम्ही ब्लॉग बघत राहा, तुम्ही नाराज होऊ नका, मी तुम्हाला नाराज करणारही नाही आणि प्रॉमिस करते लवकरात लवकर रोज ब्लॉग अपलोड करणार. आजचा दिवस थोडासा लेट झाला पण उद्यापासून व्यवस्थित ब्लॉग अपलोड होणार आहे. आणि ब्लॉग तुम्हाला कसे वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. आता मी तुम्हाला दाखवीलच, हे आता मला घ्यायला येतीलच तेव्हा त्यांनाही दाखवते तुम्हाला. हे बघा, रात्र झाली आहे आणि कसला मस्त सीन दिसतोय बघा समोर, इतकी छान आहे. पाऊस पडलाय ना त्याच्यामुळं सगळं इतकं छान दिसतंय ना कंपनी आणि हे सगळे येलो येलो फ्लॉवर्स. वाव, खूपच मस्त दिसतंय, कारण मला इतके दिवसभर मला इतकं म्हणजे नाही का कंटिन्यू वरतीच बसून होते ना, खाली आले काही नाही. पण आता जशी खाली आली आहे ना, जरा एक 10 मिनटं तुमच्याशी जेव्हा बोलले ना तेव्हा इतकं भारी वाटलं ना मला. आणि एक 5-10 मिनटं रिलॅक्स बसले ना असं मोकळ्या हवेमध्ये, त्यामुळे आता मला खूप भारी वाटतं आहे. आणि तुम्ही समोरचा माहोल बघतच असता, कसलं भारी दिसत आहे, कारण खूप मस्त थंडगार हवा येते आणि फ्रेशच झाले मी 5-10 मिनटातच फ्रेश झाले. अशा प्रकारे यांचं डिस्कशन चालले जेवायचं काय. जायचं होतं मिसळ बरोबर खायला, मग मध्ये फे दिसलं रबडीवाला म्हणून इथं आलो. दाळ भात काय, दाळ भाटी चुरमा. दाळ भाटी चुरमा मी तर नाही खाल्लेलं कधीच, फर्स्ट टाइम ट्राय करेन. आणि इकडे जे स्थायी येते अजून भरायचं ताट अजून राहिलंय का झालं, हे माझी वेस्ट आहे अजून देता येते, मी वाट बघते त्याची काय माहिती. आम्ही जेवण करतो सर, इकडे ताक पण घेतलेला आहे. मी तर पहिल्यांदाच पाहते दाळ भाते कसे खातात. इकडे रबडी आलेली आमची, सीताफळ रबडी. फायनली एवढं ट्रॅफिकमध्ये खूप अटकलो होतो, म्हटलं ना आजचा दिवसच खूप हेक्टिक गेला आहे, त्यात ट्रॅफिकमध्ये आता अटकलो होतो आम्ही. जेवायला गेलो होतो बाहेर, तर मग यायला पण खूप उशीर झाला, जवळपास 8:30 वाजलेत आता. आणि इतकं दमलं आहे की आता डायरेक्ट झोपणार आहे, त्यामुळे आता म्हटलं पुढचा काही ब्लॉग काही मी कंटिन्यू करणार नाही आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटलाय ते नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग, पूर्ण ब्लॉग न स्किप करता बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. असंच प्रेम देत राहा, असंच सपोर्ट करत राहा, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, बाय.